फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तुम्ही काय वाचताय? मॅगझिन. हे टिपोवर पडला होता ना, तो सहज चाळायला घेतला. एक इंटरेस्टिंग आर्टिकल आहे, तोच वाचतोय मी. पण हे तर बिझनेस मॅगझिन आहे. हो, कल्पना आहे मला, बिझनेस मॅगझिनच वाचतोय मी. तुमच्या एक गोष्ट लक्षात आली नसेल कदाचित. लेट मी टेल यू, तुम्ही चुकीचं मॅगझिन वाचता. नाही, मला माहिती आहे बिझनेस मॅगझिन हा महेश भाई सारखा मोठा बिझनेस नाही आमचा. पण काय ना की गावात आमच्याही इतक्या वर्षांनी छोटा बिझनेस होता जान्हवी बेटा. मी तुमची बेटा वगैरे नाही आहे. आणि तुम्ही चुकीचं मॅगझिन वाचता असं मी म्हटलं कारण तुम्हाला ज्या बिझनेस टिप्स हव्यात ना, त्या तुम्हाला या मॅगझिनमध्ये सापडणार नाही. त्या तुम्हाला तुमच्यासारख्याच कोणत्या तरी फ्रॉड बिझनेसमॅन कडून घ्याव्या लागतील. हे मॅगझिन तुमच्या उपयोगाचं नाही आहे मिस्टर हरिश्चंद्र. कारण इतर लोकांना कसं लुबाडायचं ते यात दिलेलं नसतं. नक्की काय म्हणायचं? मी तुम्हाला चांगलंच ओळखू नये बरं. उगीच खोटा भोळेपणाचा आव आणून निदान मला तरी फसवण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका. किती चलाखीने आमच्या घरात शिरलात ना. तुमचं स्वतःच मूल मेलं म्हणून अत्तूकडून हेमांगीला लहानपणीच घेतलं. बिचारी माझी अत्तू, तिने तुम्हाला हेमांगी तर दिलीच, वर तिचा सांभाळ करायला हवे तेवढे पैसे सुद्धा मोजले. इथे आल्यावर तुम्ही तिला बघितलं तेव्हा तुमची नियत फिरली. आधी गोड गोड बोलून हेमांगीला पाठवलं आमच्या घरात आणि मग स्वतः सुद्धा शिरकाव केलात. शिरकाव नाही जान्हवी, ते महेश भाई म्हणणे म्हणजे मी इथे राहिलोय. बरोबर आहे, डॅडनी सांगितलं म्हणून मी माझा डेरा टाकून बसलो इकडे असंच म्हणायचंय ना तुम्हाला? नाही, मी सांगू, डॅडशी गोड बोलून भूतकाळात केलेल्या उपकारांचा जास्तीत जास्त मोबदला पदरात कसा पाडायचा या प्रयत्नात आहात तुम्ही. डॅडना फसवण्यासाठी, त्यांच्या गोड बोलण्याचा फायदा घेण्यासाठी आणि त्यांचा बिझनेस लुबाडण्यासाठी काहीतरी प्लॅन शिजत असेल तुमच्या डोक्यात. पण एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, तुमच्या बाप लेकीचा जो काही प्लॅन असेल ना, तो मी सक्सेसफुल होऊ देणार नाही. तुम्ही दोघं खोटारे आहात, चोर आहात तुम्ही, हे मला चांगलंच कळून चुकलंय आता. त्यामुळे तुमचा जो काही प्लॅन असेल तो मी पूर्ण होऊ देणार नाही. आणि एक गोष्ट सांगू, तुमचं पितळ उघडं पडण्याआधी तिला घेऊन जा कुठेतरी कायमचं, त्यातच तुमचं भलंय. कारण यापुढे मी तुम्हाला आणि तुमच्या मुलीला या घराबाहेर काढण्यासाठीच प्रयत्न करणार आहे. चल.
मी लिखतो बेटा. तुम्ही कुठे निघालात? आपला गावीत बेटा, घरी. पप्पा? हो बेटा, मला जायला हवं. गम्मे तेम करीने आपलं घर पुन्हा उभं करू बेटा. हे मारा एकला जीवे शो विचारवानो. पप्पा, मी तुम्हाला याआधी सांगितलं होतं की तुम्ही मला सोडून कुठेही जायचं नाही. हो बेटा, पण प्लीज, मी मजबूर आहे बेटा. अशी काय मजबूरी आहे पप्पा? तुम्हाला इथे आवडत नाहीये का? आता तर तुम्ही डॅडच्या ऑफिसमध्ये चांगले बिझी झालात. बरं, त्यांनी दिलेली पोस्ट आवडली नाहीये का तुम्हाला? येऊ कशूच नाही. महेश भाईंनी मला फार मान दिलाय, आदर दिलाय. आता त्यांचे आणखीन उपकार नको बेटा. प्लीज, मला जाऊ दे बेटा. ठीक आहे, तुम्ही इथे खुश नसाल तर मी नाही अडवणार तुम्हाला. पण निदान जायच्या आधी डॅडना भेटून तरी जा. नाही बेटा, ते माझ्यासाठी फार कठीण होणार. त्यांनी थांबायला सांगितलं आणि तरीही मी निघलो तर नको. ते पाप नको बेटा. तूच माझा निरोप देव ना. काळजी घे स्वतःची. जय श्री कृष्ण. जानू, तू हरिभाईंना काय बोललीस? का? तू त्यांना असं काय बोललीस की ते घर सोडून निघून गेले? काय? तो घुसकून आपलं घर सोडून निघून गेला? वाव, दॅट्स ग्रेट. जानू, तुला लाज नाही वाटत? आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचा असा अपमान करणं, हे संस्कार दिले मॉम डॅडने आपल्याला? ए प्लीज ना श्री, एक दिवस राहतो ना त्याला पाहुणा म्हणतात. पण त्या चीटरचा आपल्या घरी आयुष्यभर राहण्याचा विचार होता. त्याला मी आपल्या घरातून आधीच बाहेर काढायला हवा होता. आय रियली डोंट अंडरस्टँड जानू, तू असं का वागतेस? त्या बिचार हरिभाईंनी काय गोडा मारलाय तुझं? तू नक्कीच त्यांना लागेल असं काहीतरी बोलली असणार. म्हणूनच ते कोणालाही न सांगता निघून गेले बिचार. ते बिचारे वगैरे काही नाही श्री, त्यांचं भांडणं मी सगळ्यांसमोर फोडलं ना म्हणून घाबरून पळून गेले त्या घरातून. माहितीये तुला? माहितीये श्री, आजपर्यंत या घरात कोणाची हिंमत झाली नव्हती त्यांना काही बोलायची. डॅडनी तर त्यांना डोक्यावर चढवून ठेवलं होतं, पण मी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. हेमांगीचं कारण सांगून आपलं घर, आपली सगळी प्रॉपर्टी बळकवायची होती त्यांना. माहितीये हा सगळा डाव होता त्यांचा, पण मी तो वेळीच सगळ्यांसमोर आणला. जानू, माझ्या पप्पांबद्दल किती घाणेरडं बोलतेस तू? किती अपमान केलास तू त्यांचा? अगं निदान त्यांच्या बायाचा तरी विचार करायला हवा होता. माझ्या घरात मी काय वाटतेल ते करेन? तू कोण विचारणारी? हे घर माझंही आहे आणि माझ्या घरात मोठ्या माणसांचा अपमान झालेला मला आवडणार नाही. अच्छा, म्हणजे आता उघड उघड आमच्या घरावर हक्क सुद्धा गाजवायला लागलेस तू. हळूहळू आमची प्रॉपर्टी सुद्धा हडप करण्याचा विचार दिसतोय तुझा. जे माझंच आहे ते हडप कशाला करायचं? या घरावर, डॅडच्या सगळ्याच गोष्टींवर तुझ्या इतकाच माझाही हक्क आहे. हक्क काय? थांब, आता दाखवते तुला तुझा हक्क. तुझी काय लायकी आहे ना ते डॅडच्या तोंडून एकदा स्वतःच ऐक. चल माझ्या बरोबर. जानू, तू काही बोलायचं नाहीये श्री. अगं जानू, जानू ऐक. जानू सोड मला. अगं जानू, हे काय चाललंय? डॅड, तुम्हाला आत्ताच्या आत्ता एक निर्णय घ्यावा लागेल. आमच्या दोघींपैकी या घरात कोणी राहावं असं तुम्हाला वाटतंय? काही जानू, हा काय फाजीलपणा आहे? तुला काय वाटलं असं? भलते सलते हट्ट मी चालवून घेईन. तुम्ही याला फाजीलपणा म्हणा, हट्ट म्हणा किंवा काही म्हणा, पण मला तुमचा निर्णय हवाय. बघ जानू, मला सांग नक्की काय झालंय. कोणी माझ्या एखाद्या गोष्टीबद्दल जाब विचारलेला मला आवडत नाही.
आणि परक्या माणसांनी तर नाहीच नाही. एक मिनिट जानू, मी तुला जाब विचारलेला नाहीये. मी तुझ्याकडे फक्त स्पष्टीकरण मागितलं की तू पप्पांना घर सोडून जा म्हणून का सांगितलंस. अरे भाई, हे घर सोडून गेले. डॅडनी त्यांना इथे राहायचा आग्रह केलेला असताना तू त्यांना जा म्हणून सांगून डॅडना कमीपणा आणलास आणि पप्पांचा अपमान केलास. आय डोंट रिग्रेट दॅट. कोणी येऊन इथे डेरा ठोकावा म्हणून ही काय धर्मशाळा नाहीये. माइंड युअर लँग्वेज जानू. हरिभाई ना तू हे घर सोडायला सांगितलंस का सर? हरिभाई आपल्या घराचे सदस्य नव्हते, पाहुणे होते ते. तसंही ऑलरेडी बरेच दिवस राहिले होते. पण मी जा म्हणून हिला सांगू शकत नाही. ही मुलगी आहे ना तुमची. मला पटलं नाही तरी या घराची सदस्य आहे ती. त्यामुळे आज तुम्हाला एक निर्णय घ्यायचा आहे. तुमची एकच मुलगी या घरात राहू शकते. ती कोण असावी हा निर्णय मी पूर्णपणे तुमच्यावर सोपवतो. 24 तासात तुम्हाला हा निर्णय घ्यावा लागेल. मला खरंच माहिती नव्हतं की हरिभाई घर सोडून चाललेत, नाही तर मी थांबवलं नसतं का त्यांना. या सगळ्याला जान्हवीच कारणीभूत आहे. अरे तिचा काय संबंध? म्हणजे तुला काहीच माहित नाही? ती हरिभाईंना वाटेल तसं बोलली. म्हणे त्यांचा आपल्या डॅडच्या पैशांवरती डोळा आहे म्हणून त्यांनी हेमांगीला आळू आपल्या घरात घुसवलं आणि मग स्वतः घुसले. काय? हे तर काहीच नाही, ती त्यांना संभावित चोरही म्हणाली. बिचारे हरिभाई खूप दुखावले गेले ग, शेवटी निघून गेले. आणि आता जान्हवी त्या हेमांगीला घरातून बाहेर काढायला टपली. ती डॅडना हे सुद्धा म्हणाले की तिच्या आणि हेमांगीमध्ये त्यांना एकाच मुलीची निवड करावी लागेल. काय बोलतोस तू श्री? मला मान्य आहे की हेमांगीचं इथे राहणं तिला आवडत नाहीये, कारण तुमच्या डॅडच्या प्रेमामध्ये तिला कोणी वाटेकरी नकोय. जानू अशी कोणाला दुखावणार नाही रे. मामा सुरुवातीला हेमांगीच आपल्या घरात राहणं मलाही पसंत नव्हतं, पण आपण सगळेच बघतोय ती आपल्या घरात राहिल्यामुळे आपल्याला कोणालाही धोका नाहीये. तिने आपल्या चौघांच्या नात्यामध्ये कधीच लुडबुड करायचाही प्रयत्न नाही केला ग. किंवा मोठी मुलगी म्हणून डॅडकडून आमच्या दोघांपेक्षा काही जास्त मिळेल अशीही अपेक्षा नाही केली. आणि असं सगळं असताना जान्हवीचं काय चाललंय? तिला जर का हेमांगीनी आपल्या घरात राहण्याबद्दल ऑब्जेक्शन असेल तर त्या बिचाऱ्या वयस्कर माणसाबरोबर तिने असं का म्हणून वागावं? बिचार हरिभाईंना काय वाटलं असेल? तुम्ही आमच्यावर असेच संस्कार केले असंच वाटेल ना त्यांना? आज मला एका गोष्टीचं खूप समाधान मिळालं. तू आमच्या संस्काराची लाज राखलीस. आज आमचा हा छोटासा मुलगा जबाबदार, समजूतदार आणि एक संवेदनशील तरुण झालाय. मला खरंच खूप बरं वाटलं रे. मामा असाच आनंद आपल्याला जर का जान्हवीच्या वागण्याबद्दल वाटला असता तर?
आई एम सॉरी हेमु बेटा हूँ तने मुकी ने जई रहो छु अन शु करु मारे जव तो पड़शे छे जय श्री कृष्ण महेश भाई हरी भाई तुम्ही मला काहीही न सांगता निघून गेलात हे तुम्ही योग्य नाही केलं सॉरी महेश भाई पण तुम्हीच सांगा मी तुमची परमिशन मागितली असती तर तुम्ही दिली होती का नाही ना आणि तुमचा मन मोडून जायला मला पटत नव्हतं जर तुम्हाला माझी एवढीच काळजी वाटत असेल ना तर लगेच परत या नाही नाही महेश भाई सॉरी पण ते तर शक्य नाही आता नाही मी तुमच्या घरी फार दिवस मेहमान म्हणून राहिलो आता प्लीज आणखीन नको भाई तुमचं म्हणणं बरोबर आहे मला माहिती आहे की जानवी तुम्हाला वाटेल तसं बोलली ते ऐकल्यावर कुठलाही स्वाभिमानी माणूस असंच वागला असता पण हरिभाई जानूच्या वतीनं मी तुमची माफी मागतो नाही नाही महेश भाई तुम्ही कशाला माफी मागतात मी कुठे एवढा मोठा माणूस आहे आणि खरं सांगतो मी मला जान्हवीच्या बोलण्याचा वाईट वाटला नाहीये खरंच माझ्यासाठी जशी हेमू तशीच जान्हवी अरे मग हरिभाई तुम्ही घर आणि नोकरी दोन्ही सोडण्याचा निर्णय का घेतलात महेश भाई आता गावीत जायला ठरवलंय तर इकडेचं काम तर सोडायलाच हवंय ना हरिभाई मी तुम्हाला एक सुचवलं तर ऐकाल तुम्ही हो ना पण तुमच्या घरी यायचा नको म्हणू प्लीज हरिभाई खरं तर तुम्ही आमच्या बरोबर राहिला असतात तर मला खूप आनंद झाला असता पण ही गळ घालून मी तुमचा स्वाभिमान नाही दुखावणार माझी फक्त एकच विनंती आहे तुम्हाला ती प्लीज ऐकून घ्या समजा तुम्ही आमच्या बरोबर नाही राहिलात इतर ठिकाणी कुठे राहिलात तरी हरकत नाही पण आमची कंपनी सोडून जाऊ नका माझ्या बरोबर काम करायचं थांबवू नका प्लीज हरिभाई बघतो विचार करून सांगतो तुम्हाला नाही आता विचार वगैरे अजिबात करायचं नाही हरिभाई हे पक्क ठरलं अहो तुम्ही मुंबईत आहात निदान आमच्या संपर्कात आहात हे समाधान तरी आम्हाला खास करून हेमांगीला मिळू दे ना हरिभाई हो पण माझ्या ऑफिसमध्ये आलं कदाचित जान्हवीला आवडणार नाही तुम्ही त्याची अजिबात काळजी करू नका जानूला कसं समजवायचं ते मी बघतो ओके ठीक आहे मला मंजूर आहे मी उद्यापासूनच ऑफिसला येतो थँक्यू हरिभाई थँक्यू व्हेरी मच मग उद्या सकाळी भेटूया आपण ओके गुड नाईट गुड नाईट जय श्री कृष्ण हरिभाईंना बोललो तर खरा पण जानूला समजावू कस तुझ्याकडे एक प्रार्थना आहे माझ्यावर अशी वेळ नको आणूस भूतकाळातल्या माझ्या गुन्ह्याची एवढी मोठी शिक्षा नको देऊस मला हेमांगी आणि जानू यापैकी कोणा एकीची निवड करण्याच्या धर्मसंकटातून वाचव मला वाचव देवा